दोडामार्ग तालुक्यात वज्रे येथे शुक्रवारी रात्री दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयित परप्रांतीय व्यक्तीला दुचाकी मालकासह चिरेखाण कामगारांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे सुक्रूर राम भगत असे त्याचे नाव आहे तो छत्तीसगड राज्यातला जसनूर जिल्ह्यातला शिरटोली गावचा रहिवासी आहे माटणे तळेवाडी ते वजरे या मधल्या मार्गावर राजेंद्र हरवाळकर यांचं घर आहे त्यांच्या घराशेजारची दुचाकी त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र आवाज आल्यानं राजेंद्र यांची पत्नी जानकी मागच्या दरवाजानं बाहेर आल्या त्याला पाहून त्या पुढच्या दरवाजानं नवऱ्यासह पुढे आल्या पण तो ऐकत नसल्यानं शेजारच्या चिरेखाण कामगारांच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीनं त्याला पकडलं आणि बांधून ठेवलं साधारणपणे त्यावेळी रात्री ते साडे अकरा वाजले होते सकाळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं तेव्हा तो असंबंध उत्तरं देत होता सध्या आपण पणजीला कामाला असतो माटणे इथं आपली जमीन आणि वडिलोपारची शेती असल्याचं तो म्हणतो आपण जन्मापासून इथं आहे असंही त्याचं म्हणणं आहे पण त्याला मराठी बोलता येत नाही त्याच्या बोलण्यावरून तो मानसिक रुग्ण वाटतोय पण त्याचं वागणं संशयास्पद आहे तो सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं पोलीस तपास करतायत त्याला वैद्यकीय तपासणीसाठी दोडामार्गच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं पोलीस पाटील आणि हरवाळकर तिथल्या ग्रामस्थांसह पोलीस ठाण्यात आले होते दोडामार्ग इथं सार्वजनिक बांधकाम कार्यालयाजवळ गेल्या आठवड्यात रात्रोच्या वेळी चार जण संशयित आढळले होते तिथला चौकीदार आणि लगतच्या अपार्टमेंटमधील रहिवाशांनी लाईट लावल्यावर त्यांनी पळ काढला होता त्यानंतर बाजारपेठेतला दीप फोटो स्टुडिओ फोडला गेला वझरेतल्या प्रकरणातसुद्धा चार जण असण्याची शक्यता व्यक्त होते त्यादृष्टीनं तपास होण्याची गरज आहे प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्क